गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू अवर इज इंग्लिश यूट्यूब चैनल। फाइव लेटर मधील आपण आता पुढचं प्रेपोजिशन बघणार आहोत, 21 नंबरचं बिलो। बिलोचा मीनिंग त्या ठिकाणी आहे। बघा, बिलोचा मीनिंग आपण बघूया। च्या खाली म्हणजे या ठिकाणी बघा, शी इज बिलो मी इन द ऑफिस। ती ऑफिस मध्ये माझ्या खाली म्हणजे माझ्या खाली कामाला आहे। किंवा शी इज वर्किंग बिलो मी इन द ऑफिस, आपण असं म्हणू शकतो। बिलो म्हणजे च्या खाली। आणि तापमान, टेम्परेचर ज्यावेळेस कमी असेल त्यावेळेस याच्या शब्दाचा उपयोग केला। टुमारो द टेम्परेचर विल बी बिलो 15 सेल्सियस, म्हणजे 15 पेक्षा कदाचित उद्या तापमान असेल। बिलोचा अतिशय सोपा त्या ठिकाणी उपयोग आहे। त्यानंतर आपण फाईव्ह लेटरमधील प्रेपोजिशन बघणार आहोत। सिन्सचा उपयोग आपण समजून घेऊया। बघा, सिंपल आहे, त्याचा उपयोग अतिशय आपण सोप्या पद्धतीने समजू शकतो। त्या ठिकाणी च्यापासून सिन्सचा अर्थ असतो। किंवा निश्चित वेळ, एखादा परफेक्ट टाईम असेल त्यासाठी देखील त्याचा उपयोग केला जातो। बघा, जसं यू हॅव बीन लिव्हिंग इन नाशिक, तो नाशिकमध्ये राहत आलेला आहे सिन्स 1983, म्हणजे 1983 पासून तो नाशिकमध्ये राहत आलेला आहे। परफेक्ट वर्ष, परफेक्ट टाईम, निश्चित वेळ त्या ठिकाणी दाखवलेला आहे। शी हॅज बीन स्टडीड सिन्स 8 o'clock, म्हणजे ती 8 वाजेपासून अभ्यास करत आलेली आहे। तर या ठिकाणी सिन्स हा अतिशय परफेक्ट टाईम असेल, च्यापासून असे त्याचे अर्थ असतात। तर हा सिन्स आपल्याला समजला असेल, निश्चित आमच्या व्हिडिओ तुम्हाला आवडेल। या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू व्हेरी मच, हॅव अ नाईस डे।